मित्रांनो, 8 एप्रिल 1911 रोजी हाईक वोन्नेस या डच भौतिकशास्त्रज्ञाने अतिसंवाहकतेचा शोध लावला. 8 एप्रिल 1921 रोजी आचार्य विनोबा भावेंनी वर्धा येथे पवनार आश्रम स्थापन केला. 8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीमधील सेंट्रल असेंब्लीत भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्बस्फोट केला. 8 एप्रिल 1950 रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि अधिकारासंबंधी नेहरू लिकायत करार झाला. 8 एप्रिल 1993 रोजी मॅसेडोनिया प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले. 8 एप्रिल 1857 रोजी भारतीय क्रांतिकारक मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. 8 एप्रिल 1894 रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीताचे कवी बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन झाले. 8 एप्रिल 1973 रोजी स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो यांचे निधन झाले. 8 एप्रिल 2013 रोजी मार्गारेट थॅचर या ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधानांचे निधन झाले. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.